जावळी तालुक्यामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने शेतकरी गीतेकार ग्रामस्थ हे भात लावणीमध्ये मग्न झालेले आहेत. पाहूयात ही बातमी. भारत हा शेतीप्रधान देश असून इथली शेती बरीचशी पावसावर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील कोकण पश्चिम महाराष्ट्रात भात शेती मुख्यत्वे केली जाते, जी पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाग असून या भागात मोठ्या प्रमाणामध्ये भात शेती केली जाते. जावळी तालुक्यात सध्या पावसाने चांगलाच जोर धरला असल्याने भात शेतीचे खळे पावसाच्या पाण्यात भरले असून बैलांच्या सहाय्याने त्यात नांगरण केले जात आहे. तर गावातील सर्व शेतकरी एकत्र येऊन भाताची रोपे लावताना दिसत आहेत. येथील फुरुस गावातही अशीच दृश्य दिसत असून एका बाजूला समाधानकारक पाऊस तर दुसऱ्या बाजूला तालुक्याचा मुख्यमंत्री अशा दुहेरी आनंदात इथला शेतकरी दिसून येत आहे. आपल्या खळ्यात भाताची रोपे लावताना पारंपरिक गाण्याच्या ठेक्यावर महिला व पुरुष भात लागण करताना दिसत आहेत. इम्तियाज मुजावर, VM न्यूज मराठी, जावळी. आज निसर्गाने चालू झाला आहे आणि शेतकरी आम्ही आनंदामध्ये आहे आज आणि लागणीचं काम आजपासून चालू आहे. आणि एक आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ते झाल्यामुळं आणि आजचे आम्ही शेतकरी आमच्या परमेश्वराच्या कृपेने त्यांना चांगलं मार्गदर्शन करावं आणि आम्हाला चांगले शेतकऱ्यांना त्यांची साथ असावी ही परमेश्वराजवळ मी प्रार्थना करतो. आणि त्यांना निवडून आल्यानंतर आमच्या कोयना विभागाच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांचं. खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झालेली आहे. एवढ्या दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज पावसाने दमदार हजेरी लावली, त्यामुळे शेतीच्या कामांना सगळ्या वेग आलेला आहे. असाच पाऊस पडत राहू द्या आणि शेतीची कामं लवकरात लवकर होऊ द्या. प्रत्येक शेतकऱ्याला पावसामुळं एक आनंद, वेगळाच आनंद चेहऱ्यावरती निर्माण झालेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा असाच आनंद पावसाने टिकवून ठेवावा एवढीच देवाकडे प्रार्थना करतो. पावसा नाजूक चालनी हो कसरा दरा वतारुनी.